शेवगाव पाथडी पाणी योजनेतून दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं शेवगावकरांचे आरोग्य धोक्यात आलंय. शहरातील महिलांनी पाणी प्रश्नाकडे नगरपालिकेचे लक्ष वेधून शुद्ध पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. शेवगाव पाथडी आणि 54 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनेतून दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं शेवगावकरांचे आरोग्य धोक्यात आलंय. जलशुद्धीकरणासाठी पाणी योजनेवर खंडोबा माळ येथे व्यवस्था आहे, मात्र येथूनच दुर्गंधीयुक्त आणि गाळ असलेले पाणी पुरवले जात असल्यानं जलजन्य आजार फैलावण्याची भीती आहे. शेवगाव शहरातील महिलांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ आणि गटविकास अधिकारी अशोक भवरे यांना निवेदन देऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापासून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्यावरून शेवगावकरांना आंदोलन करावे लागते. कधी पाणी पुरवठा बंद होतो तर कधी अशुद्ध पाणी पुरवठा होतो, या प्रकारावर कायमची उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. योजना 54 गावासह शेवगाव पाथर्डी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक खड्डा आहे. त्या ठिकाणी त्या खड्ड्यात वॉशआउट केलेलं पाणी सोडलं जातं, ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं, त्याचबरोबर जे निकामी पाणी आहे ते त्या खड्ड्यात सोडलं जातं. परंतु या ठिकाणी या ठेकेदाराच्या सहाय्याने आणि अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने खऱ्या अर्थानं त्या खड्ड्यावर मोटर अनधिकृतपणे बसवण्यात आली. त्या मोटरीपासून पाईपलाईन अनधिकृतपणे करण्यात आली आणि त्या पाईपलाईनद्वारे ते ड्रेनेजचं वॉशआउट झालेलं निकामी पाणी पिण्याच्या पाण्यात सोडून पिण्याचं पाणी गढूळ करण्यात आलं, दूषित करण्यात आलं आणि त्या दूषित पाण्यामुळे शेवगाव शहरात या ठिकाणी टायफॉइड सारख्या रोगाला, इतर रोगाला या दूषित पाण्यामुळे बळी पडलेले नागरिक या ठिकाणी दिसत आहेत. एक पहिलं निवेदन आम्ही नगर परिषदला दिलं, दूषित पाणी पुरवठा होतोय आम्हाला, पूर्ण पाणी घाण येतंय. त्यांनी जे वॉटर फिल्टरचं जे सप्लाय केलंय ते पाणी आम्ही रोपवाटिकेला देत होतो, ते पाणी त्यांनी सध्या पेयजल याच्या सोडलंय, त्याच्यामुळे आम्हाला ते दूषित पाणी पुरवठा बंद झाला पाहिजे याकरिता आम्ही आलेलो आहोत. पण दिलं का आमच्या अंगाला अशी खाजव येते गांधळे, त्यात आमचं अंग पूर्ण सडत आहे. ते पाणी प्यायला वापरायला लागले, 8-8 हजार रुपये नळपट्टी दिली. ही नळपट्टी कशाची? त्यांच्या टँकरची का आमच्या घरच्या पाण्याची? आमच्या तर घरी पाण्यास थेंब नाही, आता सध्याला नाही. म्हणजे पट्टी मागत येत कोणी हिसाबात? आणि पाणी पाजायची मागत येत का? टँकर भरलेली मागत येत. परत ते नर्सरीचं पाणी जात आहे त्याच्यात यांना येते. इतके दिवस पाणी कुठं जात होतं? मोत्याच्या भागात जात होतं. मोत्या यांना पैसे देत होता काय? होता कोण यावेळी? संजय नागरे, दत्ता फुंदे, नितीन दहिवाळकर, समीर शेख, सोनाली नागरे, सुनीता नांगरे, छाया साळवे, सिंधू बडे, लक्ष्मी कांबळे, रीता हिवाळे, नंदा हिवाळे, पारुबाई नांगरे, पद्माबाई नांगरे, आशा साळवे, शांताबाई भडके, लीलाबाई साखरे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप देहाड़ राय, महानगर न्यूज ब्यूरो, शेवगाव.